बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात दररोज वाढ होत असल्यामुळं बांधकाम साहित्यिकांचं आर्थिक गणित कोलमडले बांधकाम खर्चाचा प्रति चौरस फूट दर दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयांवरून आता दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचलाय ही दरवाढ बांधकाम व्यावसायिकांना पेळणारी नाही त्यामुळं दराच्या किमतीमध्ये चारशे ते पाचशे रुपये प्रति चौरस फूट वाढ होण्याची शक्यता आहे अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली कोरोनाच्या लागोपाठ आलेल्या दोन तीन लाटा लॉकडाऊन त्यानंतर देशांतर्गत लादलेले निर्बंध आणि आता रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर डिझेल पेट्रोल दरातील भरमसाट वाढ कोळशाची टंचाई या सर्व बाबींचा फटका बांधकाम क्षेत्राला बसला त्यामध्ये प्रामुख्यानं स्टीलच्या दरात नव्वद टक्क्यांची वाढ सिमेंट दरात अठ्ठेचाळीस टक्क्यांची वाढ अॅल्युमिनियमच्या दरात अठ्ठ्याऐंशी टक्क्यांची वाढ वाळूच्या दरात छत्तीस टक्क्यांची वाढ यासह बांधकामविषयक सर्वच साहित्यांच्या दरात झालेली वाढ बांधकाम व्यावसायिकांसाठी परवडणारी नाही दुसरीकडं ज्या ग्राहकांनी फ्लॅटचं बुकिंग करून करार केलेला आहे त्यांना कोणतीही दरवाढ न करता मुदतीत फ्लॅट देणं बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक आहे या सर्व बाबींचा विचार करून यापुढे नव्यानं फ्लॅट खरेदी करणाऱ्या किंवा बांधकाम प्रकल्पामध्ये बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना प्रति चौरस फूट चारशे ते पाचशे रुपये दरवाढ सोसावी लागणार असल्याचं विद्यानंद बेडेकर यांनी सूचित केलं बांधकाम साहित्याच्या दरावर नियंत्रण असावं यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच देशव्यापी बांधकाम बंद सारख्या आंदोलनाचंही आयोजन करण्याबाबत विचार सुरू असल्याचं बेडेकर म्हणाले पत्रकार परिषदेला क्रीडाईचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर सचिव प्रदीप भारमल खजानिस गौतम परमार सहसचिव श्रीधर कुलकर्णी पवन जामदार कृष्णात खोत गणेश सावंत लक्ष्मीकांत चौगले उपस्थित होते